एक मिनट लिया ना। इकडे समोर ओके एक मिनट काल मध्यरात्री भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे। दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 5 हार्डेन क्रिमिनल्सला त्यांनी दरोड्याच्या तयारीमध्ये वाहन त्याचबरोबर धारदार शस्त्रे आणि विशेष म्हणजे पिस्तल गावठी पिस्तल आणि 4 जिवंत काडतूसांसह अटक केली आहे। रात्री मध्यरात्री गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा लावला की 40 गावावरून 5 जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डरचे गुन्हेगार आहेत ते नाशिक शहरात दरोड्यासाठी आल्याची त्यांना माहिती मिळाली। त्यावरून त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून शिताफीने त्या 5ही जणांना अटक केलं आणि त्यामध्ये त्यांच्याकडनं 1 शस्त्र अग्निशस्त्र 4 जिवंत काडतूस परत धारदार शस्त्रे मोबाईल तसेच स्विफ्ट गाडीसह त्यांना अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याच्या अनुषंगाने भादवी 399 त्याचबरोबर आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याप्रमाणे पुढील तपास सुरू आहे। अतिशय शिताफीने दरोड्याच्या तयारीमधल्या असलेल्या आरोपींना अटक करून पुढील संभाव्य गुन्हा प्रतिबंध केला आहे। याप्रमाणे पुढील तपास चालू आहे। आपण बघू शकतो।